मस्ती साहेब थोडं इकडे हा थांब एक मिनिट तुझं बोल बोल गाडीचा काय काय झालं बस अभि इकडे मित्र आहे माझा पवित्र
किती वाट मारला साहेब क्रॉस करूया का उभं कसं करणार सांग ना आता मागे सरकत पर्यंत मागे येऊया इथं सगळ्यांना काही इथे घेऊ इथे काय येणारच नाही जसं येईल तसंच करत एका जागेवर बरोबर बस काय मागे मला जसं शॉर्ट येतो तसं मी घेणार आहे तेच करायचं आता मला हे हात हे ए खाली बस त्याला खाली दाब ना पूर्ण आपण काम भाई एक समोर लोक द्या भाई झालं हे अगेन्स्ट लाईट ड्रायव्हर कुठे घुमले ना तिथे बेटा प्रायव्हेट थोडासा असा क्रॉस मोबाईल मागे पहिले बघणार आहे कुठला निले सांग ना संदीप यार हा हा निले फास्ट आहे फास्ट बुवा बुवा हा बुवा नमस्कार साहेब यार कोण आहे यार दादा 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 मागे 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 रासप माहितीच्या थोडं मागे थोडं मागे हात नको ओढ म्हणून हात नको ओढ तुम्ही पाठी ना तिकडे साहेब तिकडे साहेब सर देऊ अरे तिकडे अरे श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा वीर आनंदिये साहेबांचा महायुतीचा साध्या सन्धिदेवा ओं राजाधिराजाय तपस्यसाय हे नमो ॐ वैष्णवाय गुरुमहे समे कामान कामकामाय मह्यं कारया ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी विद्महे विष्णुमती च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नानात्मन्ति पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिमया देवी गृहान परमेश्वरी गृहान परमेश्वरी गृहान परमेश्वरी वलम्बे मातरी जय।
थोडं मागे सरक ना, सरक ना मागे दादा, मागे ना, मागे ना थोडं दादा, मागे होऊन मी काय करू मागे? तुम्ही शूटिंग ना करत आहे ना? नसू दे ना, करू दे, मला बघायचं आहे ना, मला व्हिडिओ काढायचा म्हणून बोललो. दिस पूर्ण येत नाही, काढा ना, येतोय ना तो साहेब, व्हा ना मागे प्लीज, माझं कशाला उगाच हे करत आहे. अंबे माते की जय, अंबे माते की जय, नवदुर्गा माते की जय. मस्ती साहेब, थोडं इकडे आपण. चैत्र नवरात्र आहे या ठिकाणी, गेले कित्येक वर्षापासून चैत्र नवरात्र साजरा केला जातो, देवीचं आगमन या ठिकाणी होत असतं आणि त्याच्या मंडपाचं जे काही भूमिपूजन आहे ते आज या ठिकाणी झालेलं आहे, आणि त्याचबरोबर जो विजयी रथ आहे आमचा त्याचं सुद्धा पूजन आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. काय म्हणतात, हा कच्च्या स्वरूपातला रथ आहे. माननीय राज ठाकरे यांनी अजूनही आपली भूमिका जाहीर केलेली नाही आहे, आणि भूमिका जाहीर केल्यानंतर नक्कीच त्यांचा फोटो या ठिकाणी लागणार, तुम्ही चिंता करू नका. राजसाहेबांचं ह्या माहितीमध्ये स्वागत आहे, ते भूमिका जाहीर करतील गुढीपाडव्याच्या दिवशी असं त्यांनी म्हटलंय, आणि त्या ठिकाणी त्यांचा फोटो नक्कीच येणार. असे असंख्य रथ राज्यभरात फिरणार आहेत, ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या ठिकाणी सुद्धा रथ असतील, आणि असे असंख्य रथ या महाराष्ट्रात फिरणार आहेत. कल्याण आणि ठाणे ही दोन लोकसभा अजून काय नेमकं होईल, लवकरच जाहीर होईल, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही अडचण नाही आहे. ठाण्याची जागा जी आहे शिवसेनेला मिळावी याची आग्रही मागणी आहे. शिवसैनिक म्हणून नक्कीच आग्रही मागणी असेल, आणि महायुतीचा घटक पदाधिकारी घटक पक्षाचा पण मुख्य नेते जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.